एखादा पदार्थ कितीही सोपा असला तरी तो जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवायचा असेल तर टेन्शन मात्र येतच. माझंसुद्धा सेम तसंच झालं होतं. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी आहे रेशमा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. तर झालं काय, ज्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या रविवारी मला ऑर्डर मिळाली होती 3 किलो पोह्यांची. आणि ही मी पहिल्यांदाच 3 किलो पोह्यांची ऑर्डर घेतली असेल. आणि याच्या आधी मी 1/2 किलोच्या वर कधी पोहे बनवले नसतील नाश्त्यासाठी म्हणा. मग काय, मी खूप टेन्शनमध्ये होते की काय करू, ऑर्डर घेऊ की नको, मला तिखट मीठ किंवा हळदीचा अंदाज जमेल का, काय करू कसं करू, असं मला जर टेन्शन चालू होतं. तेवढ्यात त्या काकू ज्यांनी ऑर्डर दिली होती त्या म्हटल्या की काही नाही, तू बिंदास कर पोहे, मन लावून कर, म्हणजे एकदम व्यवस्थित होत आहेत बघ. आणि माणूस आहे तो म्हणजे चुकीतूनच शिकतो की आता जर तुझ्याकडून जास्त समजा मीठ पडलं तर नेक्स्ट टाईम तुला जेव्हा पोह्यांची ऑर्डर येईल तेव्हा तू मीठ घालताना एकदम विचारपूर्वक घालशील. असं करून त्यांनी मला धीर दिला. आणि मग मी सुद्धा ठरवली की काही नाही, आता घ्यायचं म्हणजे एक पाऊल पुढे टाकायचंच. तर मी सुद्धा ऑर्डर घेतली. मस्त पहाटे 3 वाजता उठून मस्त कांदा मिरची कढीपत्ता वगैरे सगळं साफ करून घेत होते. आता किचनमध्ये काय खडकूड करते म्हणून कारभारी बघायला आले. आता कारभारी बघायला आले तर म्हटल्यावर त्यांच्याकडून थोडंसं काम तर करून घेतलंच पाहिजे, नाही का. तर मी मस्त त्यांना हे ठेवा, ते द्या, हे घ्या, ते ठेवा, इथं ते द्या चाललं होतं माझं. मग काय, आता एवढ्या रात्री बायको आपल्या संसारासाठी काहीतरी करत्या म्हटल्यावर लाजेखातर का होईना, कारभारी थोडंफार काहीतरी करत होते. नंतर मग मी त्यांना मिरच्यांचे देठ काढायला सांगितले. मी मिरच्या छान चिरून घेतल्या. आणि इथं बघू शकता तुम्ही, कांदासुद्धा चिरून झालेला आहे, मिरची चिरून झालेली आहे. इथं आपले सगळे पोह्याचे जे सामान आहे ते मी किचनवर असं मांडून ठेवलेलं आहे जेणेकरून परत गडबड होऊ नये, काही करपू वगैरे नये म्हणून. तर आता पोहे छान भिजवून घेतले मी चाळणीत पाणी घेऊन, एका परातीत आणि एका घमेल्यामध्ये, पाटी घमेलं काय म्हणतात त्याच्यामध्ये ते भिजवून ठेवलेले आहेत. ते भिजवायच्या आधीच मी इकडं गॅसच्या मोठ्या बर्नरवरती पातेलं गरम करायला ठेवलं होतं तेल घालून. आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे छान भाजून घेतले. शेंगदाणे भाजले की ते पुरणाच्या चाळणीमध्ये काढले म्हणजे त्यातलं जे तेल आहे ते सगळं निथळलं. आणि ते एका प्लेटमध्ये ठेवून दिले. नंतर याच तेलात मी थोडंसं अजून जरा तेल वाढवलं. जवळजवळ 1 किलो तेल लागलं मला बरं का हे बनवताना. तर अजून तो तेल वाढवलं. ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घातली मोहरी. सगळं मी अंदाजानंच घातलेलं आहे, काही मेजरमेंट वगैरे नाही याच्यामध्ये. नंतर जिरं घातलं. बरेच लोक जिरं घालत नाहीत पोह्यांमध्ये, तर आम्ही घालतो म्हणून मी सुद्धा घालून दिले इथं जिरे. नंतर मिरची टाकली, कढीपत्ता टाकला भरपूर सारा. आणि आपण मगाशी जो कांदा मशीनवरती त्या चिरून घेतला होता तो याच्यामध्ये घातला आणि छान भाजून घेतला. आणि कारभाऱ्यांना सांगितलं बेडरूमचं दार लावा, नाही तर ठसका लागल्यानं पोरगं उठलं तर मला काय पोहे काय चिवडा काय काहीही करू देणार नाही तो. तर मी मस्त इथं 3-3.5 चमचे जवळपास मीठ घातलेलं होतं. मला वाटत होतं की जास्त होतं आहे की काय कमी होतं आहे काय माहिती. मग काय, जाऊ दे म्हटलं, होईल तसं होईल. नंतर हळद घातली. इथं 3 चमचे मी हळद घातलेली आहे. ती सुद्धा छान हलवून घेतली. कांदा मी छान भाजून घेतलाय बरं का या वेळेला, नाही तर तुम्ही म्हणाल की काय गडबडीत सगळं करून दाखवलं असं तसं. तर गडबडीत जरी असलं तरी 1.5 तासाचा व्हिडिओ मी काय असाच दाखवू शकत नाही बरं का. आता 3 वाजता आम्ही उठलो आणि 5:30 वाजता मला ऑर्डर द्यायची होती पॅक करून. मग एवढा व्हिडिओ कसा दाखवणार मी तुम्हाला, नाही कारण बघणाऱ्याला सुद्धा कंटाळा येईल. नंतर मी याच्यामध्ये शेंगदाणे घातले. पोहे जे आहेत ते असे छान हाताने सुट्टे करून घेतले आणि मग याच्यामध्ये घातले. सगळं छान मिक्स करून घेतलं, हलवून घेतले पोहे चांगले. प्रत्येक पोह्याला चांगली हळद लावून घेतली म्हणजे छान हलवून घेतलं. जसे पोहे मिक्स करत होते तस तसं माझ्या मनामध्ये सुद्धा कलवा कलव चालू होती की काय होतंय कसं होतंय, सगळं व्यवस्थित होईल का, पोह्याची टेस्ट चांगली होईल का, हे सगळं माझ्या मनात अगदी डोक्यात विचार येऊन गेले. नंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घातली. कोथिंबीरसुद्धा मी आधीच चिरून ठेवली होती तर ती सुद्धा घालून छान सगळं हलवून घेतलं. पोहे कसे झाले ते याचं टेन्शन होतं म्हणून कारभाऱ्यांना म्हटलं थोडंसं टेस्ट करून बघा. तर ते आधी तयार होत नव्हते लोकांचे पोहे आपण कसे खायचे म्हणून. तर म्हटलं अहो कसं झालंय बघा, काही सगळे पोहे खायला सांगत नाही मी. तर त्यांनी टेस्ट केलं आणि गोड घाशा माणसानं नुसतं ठीक आहे जरी म्हटलं ना तरी आपण बनवलेला पदार्थ उत्तम झाल्याचं समजून जायचं. आणि कारभारी पण बघा, आधी लोकांचे पोहे म्हणून टेस्ट करत नव्हते आणि नंतर म्हणतात माझ्यासाठी एक प्लेट काढ, असे डोळे दाखवून त्यांना गप्प बसवलं ना.
आणि त्या काकूंनी सुद्धा मला सांगितलं की तुझी खूप आभारी आहे, एकदम भारी पोहे झालेले. आणि नंतर मी या पातेल्याचं झाकण काकूंच्याकडे मागितलं, पण त्यांची खूप घाई होती त्याच्यामुळे त्यांना झाकण द्यायला जमलं नाही. मग मी याच्यावरती पेपर घातले आणि वरून एक कापड घातलं सुती. पोहे बसतील अशा साईजचा माझ्याकडे एक डबा होता, तर त्याच्यामध्ये खाली फॉईल पेपर घातला आणि वर छान पोहे भरून घेतले सगळे. त्याच्यावरती परत एक न्यूजपेपर घातला, खिसलेलं कोबरं एका डब्यामध्ये भरून ठेवलं, बारीक चिरलेले लिंबूसुद्धा ठेवला. लिंबूशिवाय पोहे अधुरे आहेत. नंतर हे सगळं त्या न्यूजपेपरच्या वरती डबे भरून ठेवले आणि झाकण लावून ऑर्डर माझी 5:30 बरोबर त्यांना मी दिली. संडे असल्यामुळं नाही का कस्टमरला नॉनव्हेज द्यायला लागणार होतं आणि मला चपात्या वगैरे करायचं खूप कंटाळलेलं. एकतर 3 उठलेली मी आणि मग मी काय पाहिली, जशी बनवायची फक्त रस्ता चिकनचा तसाच रस्ता बनवला तो, पण एकदम मस्त असा मन लावून बनवला, भरपूर सारा मसाला घालून. आणि मग त्यांचा तिचा डबासुद्धा भरून दिला मी. एका डब्यामध्ये असं वेगळं मटण भरलं, मटण नव्हे काय चिकन भरलं, आणि एका डब्यामध्ये फक्त रस्सा भरला असं केलं, आणि एका डब्यामध्ये भात भरला. यावेळेला मी भाकरी घातलेली. तर ही पोरगी जी आहे ती एक टाईमचा टिफिन 2 खाते, त्याच्यामुळं मग मी तशी एकच भाकरी देते, पण आता ती 2 खाते, तिला संध्याकाळीला भाकरी कमी पडू नये म्हणून मी 2 भरलेल्या डब्यामध्ये. आणि असा हा तो रविवार होता ज्यामध्ये थोडंसं मी धाडस केलं, थोडासा कंटाळा केला, थोडंसं टेन्शनसुद्धा आलं होतं, थोडंसं नाही भरपूर टेन्शन आलं होतं. आणि हा माझ्या कस्टमरचा डब्बा आहे, तो भरून तयार आहे. ही पोरगी कराडची आहे. बरेच लोक तिचं नाव काय विचारतात, तर तिचं नाव सुफीना आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात जर पुढं जायचं असेल ना तर सपोर्ट करणारी माणसं असायला पाहिजेत राव. आणि मी खूप लकी आहे, मला तुम्ही भेटलात. चला मग आता सबस्क्राईब करून सपोर्ट करा मला.